हेलो फ्रेंड्स, शिल्पा मैत्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला पापड। हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण जो मसाला पापड ऑर्डर करतो सेम त्याच टाईपचा पापड आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हा पापड दिसायला अतिशय छान आणि अगदी कुरकुरीत असा होतो। मी येथे उडदाचे पापड घेतलेले आहेत। मी येथे हे घरीच बनवलेले पापड घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर घरी बनवलेले पापड नसतील तर तुम्ही ते बाजारामधून देखील विकत आणू शकता। आज मी तुम्हाला दोन टाईपने मसाला पापड कसा बनवायचा ते दाखवणार आहे। पहिल्या टाईपमध्ये मी हा पापड भाजून घेणार आहे आणि दुसऱ्या टाईपने मी हा पापड डीप फ्राय करून घेणार आहे। आता मी हा एक पापड घेतलेला आहे आणि या पापडाच्या दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 थेंब तेल एका पापडासाठी लागते। अशा प्रकारे मी एका साईडने पापडला तेल लावून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या साईडने देखील ब्रशच्या साहाय्याने मी तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तसेच तुम्ही हा पापड तेल न लावता डायरेक्ट गॅसवरती देखील भाजून घेऊ शकता। मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता। आता हा पापड आपल्याला गॅसवर तव्यावरती भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही येथे पाहू शकता अशा प्रकारे पलटून दोन्ही साईडने आपल्याला हा पापड छान असा भाजून घ्यायचा आहे। उलटण्याच्या साहाय्याने पापडला अशा प्रकारे दाबून हा पापड भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो सगळ्या साईडने छान असा भाजला जातो। मी पापड हा भाजून घेतलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तसेच मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलेले होते। आता आपल्याला पापड या तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी हा एक पापड घेतलेला आहे। आता चिमट्याच्या साहाय्याने हा पापड अशा प्रकारे पकडवायचा आहे आणि तेलामध्ये हा पापड आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचा आहे। पापड लगेच तेलामधून काढून अशा प्रकारे उलटा ताटामध्ये ठेवायचा आहे आणि वरून त्याला अशा प्रकारे दाबायचा आहे, म्हणजे पापड हा आपला वाकडा होणार नाही। मी तुम्हाला अजून एक पापड तळून दाखवते। अशा प्रकारे पापड धरून तेलामध्ये तो तळून घ्यायचा आहे। पापड तळल्यानंतर तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला वरून अशा प्रकारे दाबायचा आहे, जेणेकरून तो पापड वाकडा होणार नाही। आता मी येथे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। आता जो तव्यावरती भाजलेला पापड आहे तो घ्यायचा आहे। याच्यावरती प्रथम कांदा सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे। कांदा पसरवून झाल्यानंतर आता याच्यावरती बारीक चिरलेला टोमॅटो पसरवून घ्यायचा आहे। तसेच याच्यावरती थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे। मिठाचं प्रमाण हे अतिशय कमी वापरायचं आहे। तसेच थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला भुरभुरायचा आहे। आपण मीठ देखील वापरलं आहे त्यामुळे चाट मसाला देखील कमीच वापरायचा आहे। आता एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यावरती पसरवायची आहे। तुम्ही पाहू शकता किती छान हा आपला पापड दिसत आहे। आता याच्यावरती बारीक शेव पसरवायचे आहे। चला तर मग आपला मसाला पापड रेडी आहे। आता जो तळून घेतलेला पापड होता तो घ्यायचा आहे। त्याच्यावर देखील बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ, लाल तिखट, चाट मसाला आणि कोथिंबीर पसरवून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता याच्यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावरती शेव पसरवायची आहे। चला तर मग आपला तळलेला मसाला पापड देखील रेडी आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा पापड दिसतो, ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये भेटतो सेम त्याच टाईपमध्ये। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।